नमस्कार. मंदार सुमंगल नावाच्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ज्या ज्या मंडळींनी माझा हा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद. असेच माझ्या या चॅनलला सतत जोडलेले रहा. काही ना काहीतरी चांगल्या विषयांवरती आपण चर्चा करूया, चांगली माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण माहिती घेऊया की आपलं भोजन झाल्यानंतर बरेच वेळेला ते खाल्लेलं अन्न हे पचत नाही. पण बरेच लोक विचारतात की आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते लवकर पचण्यासाठी गुरुजी आपल्याकडे काही मंत्र आहे का, काही श्लोक आहे का असं विचारतात. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे की आपलं अन्न हे पचावं म्हणून कोणता मंत्र आहे, त्याचा कसा वापर करावा हे या व्हिडिओच्या द्वारे आपण समजावून घेऊया. तर पूर्वीच्या लोकांना काही गोष्टी माहिती होत्या आणि ते पूर्वीचे लोक करतही होते, परंतु आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी जमतातच असं नाहीये. परंतु साध्या साध्या गोष्टींनी आपल्याला सहजगत्या फायदा हा मिळू शकतो, लाभ होऊ शकतो. त्यातली ही एक गोष्ट आपल्याला करता येण्यासारखी आहे की भोजन झाल्यानंतर आपलं अन्न पचावं म्हणून दुपारी भोजन झाल्यानंतर किंवा रात्री भोजन झाल्यानंतर थोडी शतपावली झाल्यानंतर आपल्या पोटावरून हात फिरवावा. तो आपल्या उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने हात फिरवत 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 या मंत्राचा जप करावा. तो मंत्र असा आहे, अगस्त्यं कुंभकर्णंच शनिंच वडवानलं आहार परिपाकाय स्मरेत भीमंच पंचकम्. अगस्त्यं कुंभकर्णंच शनिंच वडवानलं आहार परिपाकाय स्मरेत भीमंच पंचकम्. या श्लोकामध्ये अगस्ती, कुंभकर्ण, शनी आणि वडवानल अग्नी या चौघांचं नाव घेतलेलं आहे आणि आहार परिपाकाय यांच्या आणि पाचवे आहेत भीम. कारण आपल्याला माहिती आहे महाभारतामध्ये सगळ्यात जास्ती आहार असलेले भीम आहेत. एवढा त्यांचा आहार होता म्हणजे ते एवढं खाल्लेलं भीम पचवू पण शकत होते. म्हणून त्या भीमांचं स्मरण या श्लोकामध्ये पाचवं आहे. अशा पाच लोकांचं स्मरण या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि हा श्लोक म्हणत म्हणत आपल्या नाभीच्या भोवती आपला उजवा हात असा गोल फिरवत राहावा उजवीकडून डावीकडे आणि काही वेळ या मंत्राचा जप करावा आणि त्याच्यानंतर तांबूल भक्षण करावं असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपलं अन्न पचन होण्याकरता हा अत्यंत चांगला असा उत्तम श्लोक आहे. याचा आपण नित्य भोजनानंतर वापर करू शकतो. म्हणून हा श्लोक मी या व्हिडिओमध्ये म्हणून दाखवलेला आहे. जरूर तो लिहून घ्या आणि रोज म्हणण्याचा परिपाठ ठेवा आणि अर्थातच याचे आपल्याला चांगले अनुभव येतील. आता काही ठिकाणी असं दिसून येतं की जेवण झाल्यानंतर काही लोक त्या ताटातच हात धुतात. खर तर आपल्याकडे अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे. अन्न देणाऱ्या परमेश्वराचे आणि अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार आपण खर तर मानले पाहिजेत, भोजनाच्या पूर्वी पण आणि भोजन झाल्यानंतर पण. कारण अन्न हे परमेश्वरामुळे आपल्याला प्राप्त होत आहे. अन्न हे परब्रह्म आहे आणि ते अन्न ज्यांनी पिकवलं आहे त्या शेतकऱ्यांच्यामुळे ते आपल्याला मिळत आहे. आणि नुसतं धान्य आपल्या घरी येऊन चालत नाही, तर ज्या माय माऊलींनी ते अन्न तयार केलेलं आहे, ज्या अन्नपूर्णेने ते अन्न तयार केलेलं आहे, या सगळ्या धान्याचा वापर करून तिच्यामुळे आपल्या जठराग्नीमध्ये ते जात आहे आणि आपल्याला तृप्तीचा अनुभव देत आहे. म्हणून भोजनापूर्वी आणि भोजन झाल्यानंतर त्यांचं स्मरण करावं, त्यांना नमस्कार करावा.
म्हणून अन्नपूर्णेला नमस्कार करून मग भोजनाला सुरुवात करावी. आणि आपल्याकडे तो श्लोक नाही का, वदने कवल घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हा श्लोक म्हणावा किंवा अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यरतम भिक्षान देही च पार्वती माता च पार्वती देवो पिता देवो महेश्वरः बांधवा शिव भक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम् अन्नपूर्णा माता की जय. असा श्लोक म्हणून असं स्मरण करून मग भोजन करावं, त्या अन्नाला नमस्कार करावा आणि मग भोजन करावं, ही तर आपली सनातन संस्कृती आहे. मग या ठिकाणी एवढा जर का अन्नपूर्णेचा सन्मान करून आपण जर का भोजन करतो आहोत, गोविंद गोविंद म्हणत म्हणत जर का एक एक घास आपण घेतो आहोत, कारण समर्थांनी त्या वदनी कवल गीताच्या श्लोकामध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आपण रोज जेवण हा आपला एक यज्ञ आहे. या शरीरातल्या वैश्वानर नावाच्या अग्नीला प्रत्येक घास ही त्याची आहुती आहे आणि त्या आहुतींनी तो वैश्वानर तृप्त होत असतो आणि म्हणून उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म असं सांगितलेलं आहे. मग जेवण म्हणजे काही सामान्य नाहीये, जेवण हा सुद्धा एक स्वतःचा यज्ञच आहे आणि म्हणून असा यज्ञ संपन्न झाल्यानंतर आपण त्याच ताटामध्ये ज्या ताटामध्ये आपण जेवलो त्या ताटामध्ये वरून प्यायला दिलेलं पाणी हातावर घालतात आणि लोक हात धुतात, त्या अन्नपूर्णेचा अपमान नाही का होतो. कसं आहे की खरं तर आपल्याकडे हे अशुभच बांधलेलं आहे, पण असं आहे की अशुभ तरी का, कारण आपल्या 16 संस्कारामध्ये एक पहिला संस्कारांमध्ये अगदी लहान असताना सर्वसाधारणपणे प्रत्येक बालक हे 6 महिन्याचं 7 महिन्याचं झाल्यानंतर एक अत्यंत सुंदर असा संस्कार येतो, त्या संस्काराचं नाव आहे अन्न प्राशन संस्कार, अन्न ग्रहण संस्कार असं म्हटलं तरी चालेल. हा संस्कार जेव्हा केला जातो तेव्हा त्या बालकाला पहिल्यांदा अन्न भरवलं जातं. 6व्या 7व्या महिन्यामध्ये हा शिशुवर संस्कार केला जातो आणि तिथपासून आयुष्यभर या संस्काराचं आपण जतन करत असतो, पालन करत असतो. जेवणाच्या सवयी नियम आणि शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. म्हणून चुकीच्या सवयी जर का आपल्याला जेवताना असतील तर त्या निदर्शनाला येत असतील तर लगेच त्या काढून टाकल्या पाहिजेत, त्या दूर केल्या पाहिजेत. त्यातली एक चांगली वाईट सवय म्हणजे कुठली आहे तर जेवण झाल्यानंतर त्याच ताटामध्ये हात धुणे. आपण जर का धूत असाल तर ही पहिल्यांदी सवय सोडून द्या. मी काही ठिकाणी हे पाहिलं आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये, म्हणून मला असं वाटलं की याच्यावर एक व्हिडिओच बनवावा आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे की त्या निमित्ताने आपल्याला हे समजावं की ही चुकीची गोष्ट आहे. तर ही जेवण झाल्यानंतर ताटात हात धुण्याची जी सवय आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि खरं तर असं कुठेही सांगितलेलं नाहीये की असं ताटात हात धुवा आणि त्याने काय आपला काय फार मोठा मान वाढतो का, आणखीन काही उठून हात धुण्याचा तिथे आपल्याला शारीरिक आपल्याला शक्य नाहीये असं थोडी आहे. अशी काही जर का परिस्थिती असेल की बाबा आपण उठूच शकत नाही, हात धुवायला जाऊ शकत नाही आणि अगदी अंतरुणावर खिळून खिळून आहोत, अशा वेळेला जरी हात धुवायची वेळ आली तरी जेवलेल्या ताटामध्ये न धुता दुसरं पात्र घेऊन त्याच्यामध्ये हात धुवावा असं सांगितलेलं आहे. असं जर का आपण या जेवलेल्या ताटामध्ये हात धुतले तर ते अत्यंत ओंगळवाणं दिसतं आणि एक वेळ जेवण झाल्यानंतर स्वतःचा ताट उचलून ते धुवून टाकणं याच्यामध्ये एक शिस्त दिसून येते. तुम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्री जा, अन्न छत्रामध्ये भोजन करा, प्रसाद घेतल्यानंतर जो तो आपापला ताट उचलून जिथे टाकायचं असेल तिथे तो टाकत असतो धुण्याकरता.
बऱ्याच वेळेला पत्रावळी असतात, त्या पत्रावळीच्या त्या डब्यामध्ये त्या टाकल्या जातात, भांडं वाटी काय असेल ती धुवायला टाकली जाते, पण जो तो आपापलं ताट आपापली वाटी हे सगळं स्वतः उचलत असतो याच्यामध्ये एक शिस्त दिसून येते. परंतु अशा ठिकाणी सुद्धा ताटामध्ये हात धुणं हे कदापि शास्त्राला धरून नाहीच, शास्त्राला मान्यच नाहीये. या चुकीच्या ज्या सवयी आपण अंगीकारतो त्यामुळे आपल्याला दारिद्र्य येऊ शकतं. चुकीच्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा कशी आपल्यावर प्रसन्न होईल? खर तर अन्नातून आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, अन्नातून शक्ती प्राप्त होते, अन्नातून आपली प्राणशक्ती वाढते. अन्न हे शक्तीचं स्वरूप आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, आणि म्हणून अन्न देणाऱ्या शक्तीला आपल्याकडे अन्नपूर्णा असं म्हटलेलं आहे. आणि सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून आपण माता लक्ष्मीलाही प्रसन्न यत्न करून घेत असतो. परंतु या रिकाम्या ताटात खरकट्या हाताचे पाणी टाकणं हा अन्नपूर्णेचा अपमान आहे, हा लक्ष्मीचा अपमान आहे, आणि त्यामुळे अन्नपूर्णेची तर अवकृपा होतेच होते आणि लक्ष्मीचीही आपण अवकृपा ओढवून घेत असतो. यासाठी ताटामध्ये पाणी टाकणे योग्य नाही, हात धुणं योग्य नाही. जेवण आपण जर का बघितलं, मी मगाशी सांगितलं, तर हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्या यज्ञामध्ये दिलेली आहुती आहे, आणि म्हणून जाणीचे यज्ञ कर्म. तर अर्थात पोट भर जेवावं, पण पोट भरावं म्हणून आम्ही जेवत नाही, तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी त्या अग्नीच्या माध्यमातून म्हणून आपण भोजन करत असतो. आपल्या पोटामध्ये जो अग्नी आहे त्या अग्नीमध्ये अन्नाची आहुती टाकल्यानंतर, जेवण पूर्ण झाल्यानंतर हा अग्नी शांत करण्यासाठी एक पळीभर पाणी हातामध्ये घेऊन अमृतापिधानमसी म्हणून आपल्याला एक त्याच्यावरती आचमन करायला सांगितलेलं आहे. एक पळीभर पाणी घेऊन अमृतापिधानमसी म्हणून प्यायला सांगितलेलं आहे. त्यांनी त्या यज्ञाची पूर्तता होते. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पण अशीच अपोषणी घ्यायला सांगितलेली आहे. त्यावेळेला म्हणायचंय अमृतोपस्तरणमसी, आणि अमृत जेवण झाल्यानंतर म्हणायचंय अमृतापिधानमसी, म्हणजे खाली पण अमृत, उपस्तरण आसन अमृताचं, मध्ये जेवण आणि त्याच्यावरती पण आच्छादन अमृताचं, खाली अमृत वरती अमृत मध्ये अन्न, म्हणजे आतलं अन्न जे काही आहे ते अन्न सगळं अमृतामध्ये रूपांतरित होत. म्हणून अमृतोपस्तरणमसी अशी आहुती भोजनाच्या पूर्वी घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अमृतापिधानमसी ही दुसरी आहुती पण घेणं आवश्यक आहे. मी एक व्हिडिओ कधीतरी करणार आहे की नैवेद्य दाखवून, चित्राहुती घालून, अपोषणी घेऊन कसं जेवावं याचं व्हिडिओच्या द्वारे मार्गदर्शन करण्याचा एक मी प्रयत्न करणार आहे. थोड्याच दिवसात मी तो आता करेन. तर याचं कारण असं आहे की तळ हातावरती आपण जेव्हा पाणी घेतो आणि त्या ईश्वराचं स्मरण करून ते पितो, प्राशन करतो, त्यामुळे त्या पाण्याला तीर्थाचं स्वरूप प्राप्त होतं. आणि अन्न ज्या भगवंताच्या कृपेने आपल्याला मिळालेलं आहे त्याच्या स्मरणाने या यज्ञाची सांगता होते, भोजन यज्ञाची सांगता होते. म्हणून शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणं हे नेहमी इष्ट ठरत. अन्यथा याचा उलटा परिणाम होतो आणि तो उलटा परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो. म्हणून जेवताना काही साधे नियम आपण ठेवले पाहिजेत. त्यातल्या त्यात आपण करू शकतो की जेवायला सुरुवात करण्यापूर्वी, जेवण्याच्या पूर्वी देवाचे आभार मानावेत, मी सांगितले तसे श्लोक म्हणावेत, एक हातावरती पाणी घेऊन ते प्राशन करावं, अमृताभिधानमसी म्हणावं, आणि देवाचे आभार मानावे की त्याने आपल्याला त्याच्या कृपेने हे जेवण आपल्या समोर आणून ठेवलेलं आहे. आता जेवायला सुरुवात केल्यानंतर गरज असेल तेवढंच अन्न आपण वाढून घेतलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे. आणि कारण का, ताटामध्ये आपण अन्न वाया घालू नये.
आपण यथेच्छ भोजन करावे आणि उगाच अन्नामध्ये यथेच्छ भोजन करून काहीतरी ताटामध्ये टाकून द्यायचं ही आपली संस्कृती नाहीये. त्यांनी पण अन्नपूर्णेचा अपमान होतो. आता हल्ली जे बुफे डिनर सगळीकडे आपण बघतो त्या ठिकाणी आपल्याला जितके आवश्यक आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक लोक पदार्थ घेत राहतात आणि त्यातलं थोडं थोडं खातात आणि अक्षरशः अर्ध मुर्द भरलेलं ताट तसंच्या तसं ते टाकून देतात. किती त्या अन्नपूर्णेचा अवकृपा होत असेल किंवा कोप होत असेल किंवा त्या अन्नपूर्णेला किती वेदना होत असतील याचा आपण विचार करण्यासारखा आहे. म्हणून आपल्याला जेवढं पाहिजे परत घ्या वाटलंच तर सुरुवातीला थोडंच वाढून घ्या आणि तेवढ्याच जर का स्वाद आवडला तर पुन्हा तो पदार्थ आपण घेऊ शकतो. पण पहिल्यांदाच भरपूर घ्यायचा, थोडासाच खायचा, मग टाकून द्यायचा. आपल्या जेवणाच्या ताटामध्ये काहीही टाकू नये. अगदी पूर्वीचे लोक मीठ सुद्धा टाकत नव्हते. अहो जेवताना मीठ वाढलेलं होतं ते वाया जाईल म्हणून सगळं जेवण झाल्यानंतर अपोष्णी घेतल्यानंतर आपल्या हाताला ते मीठ चोळून घ्यायचे आणि मग हात धुवायला जायचे. म्हणजे त्या मिठाने हात आणि बोट सुद्धा स्वच्छ होत होती. ही आपली परंपरा, म्हणजे ताटातलं मीठ सुद्धा वाया घालायचं नाही. तर अन्न वाया घालू नका. आपल्या ताटाबाहेर सांडलेलं अन्न जे काही आहे ते गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्या, कावळ्या, कबुतर यांना टाका. किंवा जमिनीमध्ये जर का आपला काही खताचा वगैरे काही खड्डा असेल त्याच्यामध्ये नेऊन टाका. जेवताना काहीतरी आसन घेऊन त्याच्यावर आपण जेवायला बसलं पाहिजे. खर तर खालीच जेवायला बसलं पाहिजे जमिनीवर. आयुर्वेदाने पण सांगितलंय आणि धर्मशास्त्राने पण सांगितलंय मांडी घालून जेवायला बसलं पाहिजे. आपण जेव्हा मांडी घालून जेवायला बसतो त्यावेळेला आपल्या पोटापाशी आपल्या दोन्ही टाचा आलेल्या असतात आणि त्यामुळे आपल्या पोटाचा जे काही असलेलं आतलं जे काही जठर आहे ते जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्याच प्रमाणात ते उघडं होतं आणि जेवढ्या प्रमाणात आपल्याला अन्न पाहिजे तेवढंच त्याच्यामध्ये समाविष्ट होऊ शकतं. आपल्या अन्न पचनाशी खाली बसून भोजन करण्याचा फार जवळचा संबंध आहे. टेबल खुर्ची तर आत्ता आलेली आहे. ज्यांना खाली मांडी घालून बसता येत नाही त्यांची गोष्ट वेगळी आहे. परंतु खरं तर ज्यांना शक्य आहे त्यांनी खाली मांडी घालून आसनावरती जेवायला बसलं पाहिजे. जमिनीवरती थेट बसायचं नाही जेवायला ही एक गोष्ट आहे. आपल्याला बसायला कापडी आसन घ्यायचं आणि ताटाखाली पाट ठेवायचा. ही एक गुजराती लोकांकडे हे आवर्जून पाळतात राजस्थानमध्ये गुजरातमध्ये की ते जेवायला स्वतः खाली बसतात आसनावर आणि ते जेवायचं ताट असतं ते ताट मात्र चौरंगावर किंवा पाटावरती उच्चासनावरती ठेवतात. यांनी दोन गोष्टी होतात की आपल्याला जेवतानाही आपल्याला सोयीचं होतं ते पार ताट खाली जात नाही आणि दुसरी गोष्ट की त्या अन्नपूर्णेचाही सन्मान होतो. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून जेवायला सुरुवात करायची. आपण हातावर पाणी घ्यायचं, आपल्याच ताटाभोवती गोल ते पाणी फिरवायचं, नैवेद्य दाखवायचा आणि मग जेवायला सुरुवात करायची. म्हणून जेवताना कुठले कुठेतरी पलंगावर बसलेत, सोफ्यावर बसलेत, असं कुठेतरी वाकडे तिकडे बसलेत आणि जेवण करतायत असं मुळीच करू नये. आपल्या शरीराची ठेवण ही व्यवस्थित असली पाहिजे, आसन व्यवस्थित असलं पाहिजे, म्हणजेच आपलं भोजन चांगलं होईल. म्हणून एखाद्या वृद्ध व्यक्तींनी टेबल खुर्चीवर बसलं तर ठीक आहे, परंतु तरुणांनी तर आसन खाली घेऊन खालीच मांडी घालून जेवायला बसलं पाहिजे. जेवताना आपलं अन्न ताटाच्या बाहेर सांडणार नाही याची पण आपण दक्षता घ्यायची. नाहीतर भात कालवताना शीत बाहेर उडत आहे, आमटी कालवताना आमटीचे तुषार बाहेर उडत आहेत, भाजी घेताना काहीतरी त्यातले दोन कण खाली सांडतायत. आपल्या हातातून घेतलेलं अन्न आपल्या तोंडातच जात आहे ना, खाली पडत नाही ना, याची पण दक्षता घेणं खूप आवश्यक आहे. आपल्या ताटामधलं उष्ट खरकट अन्न दुसऱ्याला कोणाला उचलू न देता स्वतःच आपण उचलावं अशी पूर्वीपासून परंपरा आहे. आपणच आपलं की जे काही उष्ट खरकट काही राहिलं असेल ते सगळं गोळा करून ते उचलावं अशी पूर्वीची परंपरा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवताना मौन ठेवावं, जेवताना बोलू नये. अप्रिय विषय तर मुळीच काढू नये. काही लोक जेवतानाच भांडणं काढतात आणि भांडत बसतात, वाद वितंड करत बसतात, उणीदुणी काढत बसतात,
निंदा करतात, हे सगळं भोजन करताना करत बसतात, त्यामुळे अन्नावरही तसेच संस्कार होतात आणि तसेच जसं आपण अन्न खातो तशीच आपली बुद्धी आणि तसेच आपले विचार बनतात. म्हणून अन्न खाताना भोजन करताना कधीही आपल्या मनामध्ये एकतर काही बोलायचंच नाही, गोविंद गोविंद नाम घेत घेत भोजन करायला सांगितलेलं आहे याचाही विचार आपण करायला पाहिजे. म्हणून बोलायचंच काही नाही म्हणजे वाद होण्याचा निंदा करण्याचा काही प्रसंगच येत नाही. म्हणून मौनाने भोजन करणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. जेवण करत असताना दुःखद गोष्टी आठवणं, रोदन करणं, रडणं हे पण चांगलं नाही. आनंदाने जेवण केलं पाहिजे, आनंदाने आस्वादपूर्वक जेवण केलं पाहिजे, प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेत घेत जेवण केलं पाहिजे आणि प्रत्येक खास आपण खात असताना तो आपल्याला पूर्वीचे लोक आमच्या आजी आजोबांपासून लोक सांगायचे की एक घास मुखामध्ये गेल्यानंतर तो आपल्याला 32 दात आहेत, तर 32 वेळेला तरी कमीत कमी एक घास हा चावला पाहिजे. आणि म्हणून तो चावून चावून सावकाश जेवा आणि चमच्याचा वापर टाळा. चमच्याचा वापर करण्याऐवजी आपल्या हाताने आपण भोजन केलं पाहिजे, नव्हे तर पाचही बोटांनी आपण भोजन केलं पाहिजे. घास हा पाच बोटांनी आपल्या मुखामध्ये दिला गेला पाहिजे, त्यालाच ग्रास मुद्रा असं म्हटलेलं आहे. ही ग्रास मुद्रा 5 बोटांची आहे. त्या बोटांनी जेवल्यामुळे आपल्याला अन्नाचा स्पर्श, अन्नाचा रस याची जाणीव होते आणि समृद्ध होते. अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न तयार करणाऱ्याचे आभार मानायला आपण कधीही विसरलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला अन्न भोजन करावं आणि भोजन करताना भोजन हे लवकर पचावं. म्हणून मी तो जो श्लोक सुरुवातीला सांगितला तो श्लोक असा आहे की त्या श्लोकामध्ये या 5 देवतांचं स्मरण केलेलं आहे आणि ते 5 देवतांचं स्मरण करून मग भोजन पचतं असं सांगितलेलं आहे. तो श्लोक मी सुरुवातीला आपल्याला सांगितलेला आहे, तो श्लोक जरूर लिहून घ्या आणि आपलं भोजन झाल्यानंतर आपल्या पोटावरनं असा उजवीकडून डावीकडे हात फिरवत फिरवत तो काही वेळ श्लोक म्हणत राहा, जरूर आपल्याला अनुभव येईल की आपलं अन्न व्यवस्थित पचन झालं. या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती बघितली, पुढे असेच आपण भेटत राहूया, वेगवेगळ्या विषयांची माहिती घेत राहूया. आपल्याला व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, आपल्याला आवडला तर आपल्या परिवारामध्ये तो शेअर करा, काही